किए तो पहला चेंडू घेऊन राइट आर्म आउट द विकेट. पहला चेंडू कधीमध्ये परिवर्तन लो फुटपाथ बॅट फॉर ऑन द टोल मात्र चेंडूला नंतर डीप एक्स टाकावं आणि वाईड इस्ट लॉंग अपच्या ठिकाणी जाऊन क्षेत्ररक्षण कॅप्टन येईल अपील करेल. तर कंपेटेबल सिंगलने सुनीलने खातं खोललं, एकने टीमचं खातं खोललं जातं रंजनने टीमचं एकने. बिनकडी बाद एक पहिल्या चेंडूवर खातं खोलताना सुनील नाव कॅप्टन कॅप्टन आहे स्ट्राईकला हर्षद हर्षद किशन पाटील स्ट्राइक सेकंड डिलिवरी अपसाइड ऑफ स्टंप बॅटचा हलका सा जो चेहरा होता दाखवला बॉटमच्या त्याने ड्राइव कलर दूर म्हणून तोच क्षेत्ररक्षण स्वतः कॅप्टन येतोय डीप एक्स्ट्रा कवर आणि लॉंग अप वाईडीच्या ठिकाणी हे क्षेत्ररक्षण करताना पुन्हा एकदा सत्तेने दोन्ही चेंडू मात्र जे मारले अपसाइड ऑफ स्टंपला आपला टप्पा देऊन दिशा ठेवली आणि दोन्ही बॅट्समॅनने त्याच दिशेने मात्र त्याला टोळवलं होतं. एक एक धावने खातं खोललं जातं प्रत्येक बॅट्समनचं दोन्ही बॅट्समनचं धावसंख्या पोचली दोनवर. अक्रॉस द बॅट फटका चांगला गॅप आहे त्या गॅपमध्ये भरून जाताना फिल्डर जातोय धर्मेंद्र अर्जुन म्हात्रे फोर्टी प्लस एक उत्कृष्ट बॉलर आहेत पण त्यावेळी खेळताना रंजन देवीच्या अगेन्स्ट चेरदेव टीम कडून आणखी मात्र जे ते सिंगल होती त्याला रूपांतर केलं चांगले रनिंग बिटवीनच्या जोरामध्ये सुनील आणि हर्षदने दोन धाव घेतल्या धावसंख्येमध्ये पुढे सरकते चार वर शून्य गडी बाद. नामवंता असे कराबाचे उत्कृष्ट असे समालोचक अभ्यासुक समालोचक आहेत नितेश भोईर आणि काल गाजवत उरण असो भिवंडी असो वाकलन कल्याण डोंबवली या परिसरामध्ये खूप चांगला चेंडू अतिशय दर्जाचा चेंडू त्याचं फ्लिक करायचं होतं परंतु सरळ बीट करून गेला लाजबा बॉलिंग बाबीके अफुल्लातून बॉलिंग यार काय दरारा निर्माण केलाय बॉलरने फोर्टी प्लस क्रिकेट मध्ये खेळायला सुरुवात केलेली आहे या वर्षापासून विकी आणि मिलिंद भेटाने नाव गाजवतात चांगली गोलंदाजी फोर्टी प्लस फॉर्मेट मध्ये हा टाकतो बॉलर विकी कमजिंग बोल नो टू सुनील ऑफसी बॅटची कडा ड्रॉप झाला कॅच खूप किमतीमान विकेट होती परंतु त्याच छोट्या बाबाने चूक केले विनूने ड्रॉप द बियाइंड स्टंप विकेट का प्रार चूक करतोय जी सफलता मात्र येत होती ते येता येत राहिली आपल्या खात्यामध्ये बिग विकेट पाच चेंडूचा खेळ ते समाप्त होते पाच चेंडूची पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग टाकली यार लास्ट टू गो येस काय माहिती आहे नितेश देतो का मागच्या पहिल्या माझ्या पाच चेंडू ड्रॉप केलं होतं नितेश भोईर बॅटची कडा लेटकट केलं लाजाबाप दूर वरून जाताना फील्ड करताना मात्र पहायला मिळतोय सीमारेषेच्या आत परंतु दोन धावा त्या अगोदर जोपर्यंत चेंडू फेक येईल आपल्या खात्यात जमा केल्या लावल्या खात्यात सुनील सुगीर मात्र दोनडे धावसंख्या मात्र मी म्हणाल अतिशय लाजबा बॉलिंग कारण या धावा दिल्या या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त सहा डबल काढले लाजबा बॉलिंग कारण एक मिसफील्ड नसतं केलं तर अजूनही धावा कमी एक कॉर्ड बिहाइंड स्टंप हा झेल सोडला विनयने ती सफलता मात्र राहिली नाही सुदैव ठरला सुनील सुकीर मात्र कारण बॅटची कडा लागून विकेटच्या पाठीमध्ये कुठल्या टप्पा पडला तर काहींचा मात्र चेंडूला स्विंग केलं होतं. पहिली वरची समाप्ती होते स्कोर पाहिला तर तीन वरची मॅच टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेले होते चेरदेव टीमने दोन्ही खूप जुन्या टीम आहेत जय संतोषी माता असो नॉट ऑट सेवन जॉली यंगस्टार गोल्डन टीम गुडलक टीम या टीम पाहिल्या तर खूप यांचा इतिहास जुना आहे. गुडलनं क्रिकेटला माझा अलविदा केला बराच क्रिकेट त्यांच्या पाठीशी होतं परंतु येणाऱ्या 10-11 वर्षामध्ये गुडलक संघ मात्र खेळत नाहीये परंतु या दोन टीमा मात्र आमने सामने आहेत ज्याचं जिवंत उदाहरण मात्र द्यायचं असलं तर जी साखळी स्पर्धा व्हायची मोना शंकर पाटील त्यामध्ये जो फिरता चषक होता तो फिरता चषक दोन्ही टीमच्या नावावर आहे 73 वर्ष जिंकण्यात नॉट जोक पण 73 वर्ष मात्र हा करंडक मात्र 73 जिंकलेले दोन टीमा आमने सामने एका बाजूला बॅटिंग करताना पण पण रंजन देवी एक वरची झाली समाप्ती ते ओव्हरमध्ये मात्र पहिल्या इन ऍक्शन मध्ये मॅन्डेटरी पाऊल मध्ये विकीने अतिशय चांगला मारा केला फक्त साधा व खर्च करताना विकेट मात्र प्राप्त झाले नाही. तृषांत येत तृषांत प्रदीप म्हात्रे बॉलिंग मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेट ऑफसाइड ऑफ स्टंप रेंज मध्ये ऑफ स्टंपच्या पहिल्यास अगोदर मात्र उभारा झाला होता बॅट्समन हर्षद आणि ते सफलता मात्र अर्जित झाले लाजवाब फिल्डिंग
मस्त पैकी फिल्डिंग करता चेंडू मात्र सरळ बोलणार तृषांच्या हाती सोपवला. तृषांने मात्र काही मात्र सेकंदांचा वेळ न घेता चेंडू लावला स्टंपला. तोपर्यंत हर्षद पाटील खूप दूर होता आणि तिथून मात्र परतीचा प्रवास त्याला जमला नाही. पावलं उचलली सरळ निघाला तंबूच्या आसऱ्याला. पहिली सफलता रनआउटच्या रूपामध्ये कॅप्टन रंजन देवी हर्षद कृष्ण पाटील इज गॉन. एक गडी बाद स्कोर पाहिला तर 7-1 साहिल हा छोटा सा एक मस्त की नन्ना सा मुन्ना जादूगर आहे आमच्या स्कोरच्या भूमिकेत. आणि पाहिलं तर क्रिक लाईव्ह जे अपडेट स्कोर करताना निखिल आणि कॅमेरा कोण सतीश हे क्रिक लाईव्हची टीम आहे. सचिनजी मुंडे बंती कामले तांडेल कामले कोण आहे तो विकास कामले यांना आम्ही ओळखतो. परत नवी चेहरे मात्र आहेत नितेश ऑफसाइड ऑफस्टंपला मारा ठेवला ती दिशा पाहिली आणि त्याला मत दंडित करताना वाईट म्हणून घोषित केलं दीपेश आगासकरने. अंपायर भूमिकेमध्ये पायलट स्क्वेअर लेगला एक अफलातून ऑलराउंडर जय सांडपाडा या टीमचा आहे अजय पाटील डॉली नावाने प्रसिद्ध. सोडलेगला अंपायर मध्ये रखरखत्या उडामध्ये कौतुक करतो दोन्ही अंपायरचं. पुन्हा जाते वाईट टाकल्यानंतर चेंडू टाकण्यासाठी बोलिंग मार्क पर्यंत कॉमेंट्री बॉक्स एन कडून तृषांत प्रदीप म्हात्रे आणि समोर आहे सुनील. ऑफ स्टंपच्या अगोदर बाहेर स्कूप केलाय दणदणीकडे. मगाशीच म्हणलं होतं का भूमिपुत्र मैदानाची जे आउटफील्ड आहे ते खूप फास्ट आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं की आउटकोल खरोखरच फास्ट आहे. त्या आउटफील्ड क्विकने मात्र चेंडू मात्र गेला सरळ फाईन लेंग लॉंग लेंगच्या दरम्यानतून काढला हा चौकार. बॅटमधून आला सुनीलच्या चार रन. चारने मात्र धावसंख्या पुढे सरकली गेले पोचते 12 12 एक गडी बाद 12 लॉस ऑफ द वन विकेट. विकेट इज बॅक इंटर पेबिलियन एन हर्षद इज कॅप्टन ऑफ द रंजन देवी बॅक इंटर पेबिलियन. इनेट क्रमांक 3 त्याचाच बंधू आलेला आहे अनिकेत अनिकेत पाटील. इनेट क्रमांक 3 बॉलिंग मार्क पर तृषांत प्रदीप म्हात्रे चरित्र टीम कडून राईट आर्म ओवर द विकेट. ओ क्लास आहे क्रिकेटचा एक दर्जेदार फटका स्कूप केलाय पॅडल स्वीप म्हणूया. परंतु जोपर्यंत छत्रक्षण जाईल फील करेल तर आणखी 2 धाव अर्जित केल्या बॅट्समनने आणि 2 धावसंख्या पुढे सरकते. पहिले तर बॅटिंग करतो 3 मॅच सेकंड प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर आपलं पहिलं ओव्हर हाताळताना तृषांत प्रदीप म्हात्रे टीमकडून दुसरा आहे आणि 2 धावने आणखीन मात्र पुढे सरकल्या स्कोर. बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर रंजन देवी टीम 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. पहिली मॅच पाहिली होती 2 धावाने पेनलाइज केलं आई एकविरा कारण गुपेश ट्रॅक पॅड नव्हते आणि ट्रॅक पॅड नसल्या कारणे 2 धाव मात्र त्यांना पेनलच्या रूपाने मात्र दंडित केलं गेलं पहिल्याच मॅचमध्ये. 8 खेळाडूंशी खेळत होता ऑफसाइडला खूप बाहेर आणखीन एक खराब चेंडू या ओव्हरमध्ये टाकताना तृषांत म्हात्रे. म्हात्रे कुटुंबीय याकडून चांगली गोलंदाज सातत्याने टाकणार गोलंदाज इथे मात्र कुठेतरी चूक करतोय. या ओव्हरचे बोल झालेत 3 चेंडू अजून टाकावे लागतील पूर्ण ओव्हर स्वतःची आणि टीमकडून दुसरं ओव्हर समाप्ती करण्यासाठी. स्विच हिटचा फटका लाजवाब आहे टायमिंग आहे ग्लोरियसली सनसन करे चेंडूला पाठवलं सर सीमेरेषेच्या बाहेर 4 लाजवाब फटका. इथे 2 शब्द खावायला लागतील परंतु हरकत नाही मित्रा विकी मनातून धरून परत त्याच्यामध्ये पाठीमागचा उद्देश आहे विकीच्या का सुधारावं कारण विकी क्रिकेट खूप खेळलाय 40+ खेळतोय जे कोणी तुला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं तर यापर्यंत चेंडू सुनीलच्या विरुद्ध टाकेल तर ते सोडणार नाही. स्विचचा फटका लाजवाब क्लिअर केली बाउंड्री 4 धावा मिळाल्या खात्यात जोडताना सुनील ऑफस्टंपच्या बाहेर ही नजाकत भरलेला फ्लिक ऑफ द रिस्ट स्वेलिंग अंपायर विकी फील करतो तोपर्यंत आणखीन एक सिंगल अर्जित केली सिंगलने स्कोर पोहोचले. पहिल्यांदा बॅटिंग करताना रंजन देवी टीम 1 गडी बाद 20 धावा 24 लॉस ऑफ द वन विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 6 स्वाभाविक आहे विकेटचं ते ओरडणं थोडंसं नाराज होणं यंगस्टार करते कारण 6 धावा पण त्याला अजून दिलासा देणं त्याचा आत्मविश्वास वाढवतो. कुठे प्रकारचे गोलंदाजी मी तरी ऑब्झर्व केले असं त्या प्रकारचे चेंडू मात्र टाकणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आहे हा बॅट अगोदर चालते अनिकेतची ते टायमिंग चुकवणं स्लोवनचा वापर केला लाजवाब स्लोने मात्र गोड
सबट करता ना या ओवरचा ओवरची झाली दुसरे समाप्ती दोन ओवरचा खेळ इथे संपला गेला दुसरे मॅच आपल्या भेटला श्री गणेश मित्र मंडळला हे एक दिवशी टुर्नामेंट आपल्या भेटीला घेऊन येतात तिथेच मॅच रंगले दुसरी तीन ओवरची मॅच दोन ओवरचा खेळ समाप्त स्कोर आहे एक गडी बाद 20 धावा 20 लॉस ऑफ द वन विकेट विकेट इज बॅक रन आउट कॅप्टन हर्षद जाताना हर्षदने मधले आपल्या नावी फक्त आणि फक्त एक खेळ पाहिलं तर सुनील सुकेतचा चांगलं चालले दोन चौका त्याच्या बॅट मधून आले तो खेळतोय वैयक्तिक 16 धावसंख्येवरती वीस धावा झाल्या शेवटचं ओवर कोण टाकेल शेवटचं ओट टाकण्यासाठी बरेचसे ऑप्शन होतं धर्मेंद्र होता बालकृष्ण आगासे 40 प्लस हे दोन खेळाडू मात्र तीन खेळाडू ते 40 प्लस खेळताना दिसत आहे विक्की आहे धर्मेंद्र आहे बालकृष्ण आगासकर आहे आणि कालामध्ये जितेंद्र अर्जुन मात्रे मात्र तो तयार आहे की 40 प्लस मलाही मात्र खेळताना खेळायला आवडेल असं त्याने संकेत दिले तो आला तर अजूनही 40 प्लस ऊपर खेळणे मजबूत होईल शेवटचं ओट टाकण्यासाठी बोलिंग मार्कर नयन नयन नारायण सदानंद पोलीस पाटील क्रिकेट गाजवलंय यांच्या वडिलांनी मोना शंकर पाटील अनंत शंकर पाटील नगरसेवक होते त्यांच्या सौजन्याने साखळी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली साखळीची त्या साखळीच्या पहिल्याच त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज यांच्याच वडिलांनी मात्र घेतलेला होता चला स्पीडअप करा खूप उशीर होतो कैलास बेटा म्हणतात अंपाने भूमिका मात्र इथे निभावायची जास्त वेळ मात्र खर्च करू देऊ नाही करू देऊ नका राईट आम रॉन द विकेट नयन फटका चांगला आहे टायमिंग आहे खेळाडू तिथे मात्र खाली आहे तर खाली ठिकाणी चेंडू मात्र कव्हर करताना खराब क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळते लास्ट जबाब ऑन द स्टंप थ्रो कोण आहे सचिन येस गुड लक गुडलक म्हणून मात्र धडे घेतले आहेत सचिनने आणि फिल्डिंग मध्ये आतिश विक्रम वेटा हे दोन दर्जेदार नितेश जे खेळाडू आमच्या टीम मधून खेळायचे पण त्याने बॅटिंगची अपेक्षा कधीच केली नाही फक्त फिल्डिंग ला जबाब राईट आम रॉन द विकेट बॅकफुट वर जाताना शॉर्ट फाईन लेग होता त्याला क्लिअर करताना मस्त पैकी दस्त घेऊन चेंडू मात्र फरार केला श्रीमेरेशाच्या बाहेर 4 रन ला जबाब फटका आजचा सुनीलचा जे पेवर आहेत ते वेगळे आहेत लास्ट जवाब बॅटिंग सुनील 100 बॅट्समॅन दोन चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त होते 4 चेंडू आता शिल्लक आहे रांजन देवी पोहोचला आहे चौकर सायनचे चौका क्लिअर करताना सुनीलच्या बॅट मधून 26 26 ऑन द स्कोर बोर्ड 4 चेंडू आता शिल्लक आहे 45 यापेक्षा मात्र राखू शकतो रांजन देवी टीम बोलिंग मार्क पण नयन सदानंद पाटील नारायण नावाने ओळखणारा याचे वडील ला जबाब मॅन ऑफ द सिरीज ऑफ द साखळी क्रिकेट मोना शंकर पाटील ही स्पर्धा यांच्या वडिलांनी पहिला होतं ते वर्ष गाजवलं होतं जिल्हा परिषद शाळा तिथे असलेलं मोठा शेट आणि तिथेच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती साखळी स्पर्धेची नोटाने भरलेला तो हार रामी यांच्या वडिलांच्या गळ्यात पाहिला सन्मान मुलगा त्यांच्या कृपेत पोहोचू शकतो हा प्रश्नचिन्ह आहे चार चेंडूचा खेळ बाकी आहे तिसरा चेंडू घेऊन नयन निघायला बोलिंग मार्क समोर आहे सुसाट सुटलेला सुनील पुन्हा एकदा बॅकपोट होता ना त्याला हुक केलाय लॉंग लेगच्या तंपा शिमेरे ओलाडून जातो 4 धाव्यांसाठी लाजबाब फटका बॅटिंग केलेली आहे लाजबाब बॅटिंग चौका क्रमांक हा येतोय चौथा सुनीलच्या बॅट मधून आणि 4 ने मात्र धावसंख्या पोहोचवलेली आहे रांजन देवी टीमची 30 वरती एक गडी बाद 30 खूप मात्र चिंतेत प्रेशर वाढवलं मी म्हणेन चेरेदेव टीमचं रांजन देव कडून आघाडीला सलामी वीर सुनील सुकीर मात्रेने अफलातून खेळ खूप शॉर्ट होता शॉर्ट टाकताना तेव्हा ती गती आहे ती गती मात्र त्यांना अनुसरून होती सावकाश गतीने टायमिंग मिळाला ऑप्शनच्या किंचितच्या दोन पावलं मात्र त्याने बाहेर आणले आणि चेंडू मात्र हुक करताना लॉंग लेग दिशा मात्र त्यांनी जी शिवारी ती गाठली ती पार केली मी म्हणेन सुनीलने चौथ्या चौकाराला त्याच्या बॅटमधून लाजबाब बॅटिंग खेळतोय वन अँड अर्मी अशी बॅटिंग म्हणूया आणि एकत्र मात्र खातं खोललं नाही त्यांचा भाऊ आला तर कॅप्टन तो रनआउट होणे केवळ एक बॅकपोट वगैरे जागा बनवली होती परंतु चेंडू सस्लो वन टाकला गतीमध्ये परिवर्तन केलं ते मात्र यश मिळू दिलं नयनला त्या चेंडूने स्लो वन डिलिव्हरी ऑफ साईड ऑफ स्टंप
bitten to the batsman Sunil and ball went to the wicketkeeper Jitu Jitendra Arjun Mhatre. Good collection collect dot. चार चेंडू झाले, दोन चेंडूचा खेळ बाकी. दुसरी मॅच आपल्या भेटीला श्री गणेश मित्र मंडळ घेऊन येते. एक दिवशी स्पर्धा 2023 लाजबाब सजून बोलिंग मार पण नाही. पुन्हा एकदा फटक्यामध्ये मस्त पैकी आवाज, परंतु ताकद कमी पडली. अहो दर्जेदार क्षेत्ररक्षण सचिन अरुण. परत चेंडू फेक पहा, जे जमलं ना हाताला, हातातून पसाला, पण हाताने तीच दाखव द्यायला कडक तो ऑन द स्टंप. दोनच्या दोन फलंदाज जे भावो झाले ते दोन्ही भावांना मात्र रनआउटच्या रूपाने बाद होऊन मात्र तंबूच्या दिशेला परतावं लागले. अनिकेत पाटील रनआउट. पाच चेंडूचा खेळ तिसऱ्या ओव्हरचे समाप्त, केवळ एक चेंडू इनिंग मध्ये मात्र बाकी आहे. आणि तो खेळला साधे मैदानाच्या आतमध्ये चित्ता प्रताप ठाकूर, चित्ता नावाने प्रसिद्ध प्रताप ठाकूर येते. खूप चांगली भूमिका राहिली होती. स्वर्गीय आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे चषक प्रवीणजी कालोरा मात्रे स्पर्धेच्या बाउंड्री लाईनची जी जी कल्पना होती, संकल्पना याच प्रताप ठाकूरची होती. लाजवाब, तारीफ करतो आम्ही. आंतरराष्ट्रीय बमती सीमारेषेला असलेले रोप त्याने मात्र तयार केले होते. त्याच्या होते ओव्हरऑल कथा ही संकल्पना मात्र सुपीक डोक्यातून आले होते. प्रताप तो बॅटिंगला येतोय, शेवटचा चेंडू पण पेस करे सुनील. पुन्हा एकदा बॅकफुट वर जाताना बाउस्टोनच्या बाहेर आला आणि मस्त पैकी ओव्हर द लॉंग लेग अँड फाईन लेग चरण सेवट गोड करताना आघाडवीर सुनील मात्र वेगळ्या दोषात वेगळ्या ढंगामध्ये पाया मिळाला. नाबाद खेळी आघाडीला येताना चार चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि खेळ करताना मात्र टीमला पोचवलं या षटकाराने तब्बल 37 वर 37 टार्गेट असेल 38. तीन ओव्हरचा पहिली इनिंग इथे समाप्त होते. श्री गणेश मित्र मंडळ प्रेझेंटेड एक दिवसीय ही स्पर्धा 2023 प्रथम ट्रॉफी श्री शिरीष प्रभाकर पाटील यांच्याकडून मात्र पुरस्कृत झालेली आहे. ती देण्यात आली कैलास सचिन रवींद्र पांडुरंग मात्रे यांच्या स्मरणार्थ. द्वितीय ट्रॉफी श्री जय बालाराम मात्रे यांच्याकडून त्याचे मोठे बंधू वडील बंधू कैलासभाई भरत बालाराम मात्रे यांच्या स्मरणार्थ ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी अट्रॅक्टिव्ह देण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच जय अँड शिरीष पाटील. तृतीय ट्रॉफी ही पुरस्कृत करण्यात आली आहे. श्री शिरीष प्रभाकर पाटील समाजसेवक आहेत, त्यांच्याकडून एक बेस्ट बॉलर ऑफ द गुड लक कैलास चंद्रकांत गणपत बेटा, खूप वेगवान गोलंदाज चंद्रकांत गणपत बेटा यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी देण्यात येईल, देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट बॅटर श्री संदीप तुकाराम पाटील यांच्याकडून त्यांच्या मातोश्री कैलासाशी सो पार्वती तुकाराम पाटील यांच्या प्रित्यर्थ बेस्ट बॅटर संदीप तुकाराम पाटील, थँक्यू सो मच लालो. त्याचबरोबर उत्कृष्ट बॉलर ही मात्र लालूकडून श्री संदीप तुकाराम पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. आपल्या आईच्या स्मरणार्थ पार्वती तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॉलर लालूकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर इन दिस सिरीज श्री संदीप तुकाराम पाटील यांच्याकडून ही लालूने मात्र पुरस्कृत केले आहे आपल्या आईच्या नावाने. अर्थातच
चेंडू मध्ये दोन चेंडू आता पट टाकले, पहिले सिंगल नंतर चार, अशा पाच धावांचा स्कोरबोर्ड ते आहेत। लाजवाब खेळ अपेक्षित आहे। स्वर्गीय मुना शंकर पाटील दोन्ही जे ट्रॉफीज आहे तीन सलग वर्ष जो जिंकेल ती साखळी स्पर्धा दोन्ही टीमच्या नावावर आहे। मस्त के फटका टो मध्ये नाही पण टोच्या जरा अग्रभागाच्या वर लागला, चेंडूला मस्त क्लिअर केले, बाउंड्री फरा चारन, ब्युटिफुल शॉट, बॅक टू बॅक नो बाउंड्री टू विनय पाटील। जे सोडला होता ज्या बॅट्समनच्या विरोधामध्ये त्या बॅट्समन 33 धावा चोपल्या आणि त्याला सडेतोड उत्तर देताना व्याजा सहित मुद्दल वसूल करताना मात्र दोन चौकार सुनीलच्या विरोधामध्ये, स्कोर गेल्या 9। मस्त पैकी जशा तसा उत्तर, चूक झाली होती मित्रा पण त्या परत फेड करण्यासाठी म्हणजे बॅट सज्ज झाले ते तापले तुझ्या विरोधामध्ये। तीन चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 9 वर 38 बनवायचे 18 चेंडू। पहिलं ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले इन ऍक्शन मध्ये तिथे म्हणजे नाबाद केली, चार चौकार एक षटकार, अफलातून बॅटिंग सुनील मारले परंतु एक षटक कुठेतरी तीन चेंडू पर्यंत मात्र खर्चिक ठरताना सुनील सुकीन मात्रे बॅटामोड गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला टन केला परंतु थोडासा नाराज कारण दीपेश ने म्हटला कारण चेंडू जो आउटब्रेक झाला होता तो एष्ट्याच्या पुढे गेल्यानंतर आउटब्रेक झालाय, तो आत आला होता कदाचित हे मत असावं परंतु पंचांच्या वंदीत पडणं चुकीचं होईल। परंतु कुठे येस इज आस्किंग टू द अंपायर वाय व्हायला उत्तर दिलं का, तो टर्न झाला तो एष्ट्याच्या पुढे गेल्यानंतर टर्न झालाय, डेफिनेटली त्याचे ऍक्शन तसे सांगते दीपेश अगस्कर अंपायरचे। वाईट करार दिलाय, आणखी एक्स्ट्रा धाव मिळते, सिंगल डबल फिगर मध्ये नाव चिरदेव, बिनगडी बाद 10 राईट आर्म उडतो बेकेट टू मिनिट ऑफ स्टंपच्या पहिल्याच बाहेर, काय कडक फटका, स्कोर लागला, क्लिअर केली बाउंड्री, चौकार क्रमांक 4 क्रमांक 3 बॅट मध्ये विनय पाटीलच्या चारण, ऑफ स्टंपच्या बाहेर येताना जागा बनवली, फुल इन चा चेंडू बॅटचा टोला लागला, फ्लिक ऑफ द रिस्ट मणगडाच्या सहाय्याने मोडलं, स्पेल लेगला क्लिअर करताना बाउंड्री क्रमांक 3 बॅट मधून आली विनयच्या 3 14 धावा। अब आएगा मजा, टू बॉल टू गो, वन वाईट, पहिली सिंगल चौका चौका वाईट, नंतर पुन्हा एकदा धमाका, सर्व प्रेक्षकांच्या भेटीला का मॅच रंगली यार, 13 धावांच्या किंचितशी कमी असलेली अस्किंग रन रेट हवी आहे जिंकण्यासाठी चेरेदेव टीमला। इथे 14 लाजवाब बॉलिंग, तू अगर सेर आहे तर मैं गब्बर सेर, लाजवाब गुल्ले टप्पा पडले, टप्पाला हलकेस स्विंग केलं, बॉलिंगचा जे बॉल होता तो फिंगर से रोल अदा करताना फिंगर्स रोल केले, लाजवा स्लाइटली आउट स्विंग अँड पिट टू द बॅट्समन, बॉल वेंट टू द विकेट कीपर अँड डॉट। शेवटचा चेंडू सुनील गतीमध्ये परिवर्तन छान केला, हा ऑफब्रेक लाभ लाजवाब आहे, हा ऑफब्रेक मात्र ठाण्यासारखा आहे, हवेमध्ये वळलं ऑफब्रेक केलं, चेंडू मात्र गेला विकेट घेऊन, आता मध्ये सलग दुसरा व्हाईट पडल्यानंतर दोन सलग डॉट, एक चौकार दोन डॉल ओव्हरची झाली मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या समाप्ती, एक मॅच जे मॅन्डेटरी पॉवर होतं ते हाताळलं होतं नाबाद 33 धावांची खेळी आणि या धावा खर्च केल्या दिलासा देऊन जात आहेत कारण दोन चेंडू मात्र खाली आले बिंदी अगेन। 14 धावा बिनगडी बाद 14 उत्तर चांगलं आहे, मॅच मध्ये रंगवलं झालंय, घणघणीत सुरुवात केली विनय पाटीलने, जे सोडला तर 1-2 वर तर सुनील आणि तिथे मात्र त्यानंतर 31 धावा तब्बल चोपल्या, या मनामध्ये कुठेतरी सल आहे विनयच्या, ती सल आलेली मनामधले त्यांनी काढले बॅटच्या द्वारे आणि ठोकले बरोबर सुनीलच्या विरुद्ध तीन चौकार, एक गडी बाद बिन गडी बाद स्कोर आहे। चेरदेव उत्तर देताना 38 धावसंख्येला बिन गडी बाद 14 आफ्टर 1-1 इज फिनिश 14.9 विकेट आफ्टर चेस ऑफ द 38 टार्गेट। सेकंड मॅच टू श्री गणेश मित्र मंडळ प्रेझेंटेड ओडीआय एक दिवसीय ही स्पर्धा आहे आणि तिथे म्हणून आकर्षित ट्रॉफी पण पाहतो, 20,000 प्रथम प्रतिष्ठक आहे, 10,000 द्वितीय, पण तिथे क्रमांक जर कॅश नसले पण अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी श्री शिरीष प्रभाकर पाटील यांच्याकडून आणि गुडलकच्या नामवंत बॉलर तेज तरार वेगमान बॉलर चंद्रकांत गणपती यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी देण्यात आली श्री शिरीष प्रभाकर पाटील समाजसेवक आहेत। लाजवाब थँक्स सो मच शिरीष, पहिली ओवरची समाप्ती 14 लागल्यात 38 बनवायचे आहेत, 24 धावांची आवश्यकता येणार 12 चेंडू आणि बॉलिंग मार्कवर येताना रांजनदेव टीमकडून सध्या कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार्कवर हर्षद किसन पाटील पोटी प्लेस नामवंत बॉलर आणि त्यांचाच हा कॅप्टन बॉलर मुलगा हर्षद
किसन पाटील बॉलिंग समोर आहे, नयन कॅप्टन टू कॅप्टन बॅकफुट वर गेला का, स्क्वेअर कट मारलाय दूर वरून केअर ऑफ द पॉइंटला, गोरखनाथ मात्र अजून खेळते, वय वर्ष 54-55, एक आघाडी गोलंदाज, पण यावेळेला 55 वर्षामध्ये डीप स्क्वेअर पॉइंटला लाजवाब फिल्डिंग गोरख गोरखनाथ मात्रे, कमाल एचआर सातत्याने आमच्या साथीने समकालीन खेळवडे आमचे निदेश गोरखनाथ मात्रे, लाजवाब सार्थक अभिमान आहे गोरख, दोन धाव मिळाले पहिल्या चेंडूवर बॅकफुटवर कॅप्टनने त्याला स्टेअर केलं, स्क्वेअर ऑफ द पॉइंटला स्क्वेअर कट, स्वागत करताना हर्षद कॅप्टन टू कॅप्टन, पुन्हा एकदा सामना असेल आमने सामने, एका बाजूला दुसरा आहे दुसऱ्या टीमचा कॅप्टन हर्षद टू द नयन, ऑफसाइड ऑफसाइड येस नो क्वेश्चन नो क्वेश्चन इज अ फेअर फेअर डिलिव्हरी, सवालच पैदा होत नाहीये कारण बराबर कुठल्याच हालचाली पाहिल्या नाही आणि चेंडू मात्र सरळ आम गेम लाजवाब डॉट, पहिला दोन दुसरा डॉट 16 धावे स्कोर वरती बनवायचे आहेत नंतर मात्र 22 10 चेंडू आणि 22 धावा, बरोबर कैलाश 10 चेंडू 22 धावा का मॅच मस्त आलंय, एकही गडी मात्र बाद झाला नाही, चेरदेव उत्तर देताना 38 ला, 10 चेंडू 22 ऑफ स्टंपच्या बाहेर, ही दिशा बरोबर नव्हती, भरकटलाय दूर गेलाय आणि त्याच्यानंतर एका भाऊ आहे पाठीमागे, दोन सुपुत्र आहे किसन पाटीलचे अनिकेत आणि हर्षद, लाजवाब राईट आर्म ऑर्थो विकेट आहे, शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन पाहिलं तर आहे, डी स्क्वेअर ऑफ द पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ अवे फ्रॉम द बॉडी, बॅटची कळा लागली काय, परंतु नक्कीच लागली नव्हती, अपील केली अपील केली आणि स्पष्ट मात्र समजू शकतो, बराचसा फॅन वगैरे माझा सजग आहे त्यामुळे समजलं असेल अपील किती जोरदार फायदा झाला, राईट आर्म ऑर्थो विकेट बॅटची बाहेर कडा लागते, बॅकवर्ड गली गलीच्या ठिकाणी घुटमले झाला, चेंडू मात्र गेला, सिंगल घेतली कॅप्टनने, मस्त बैक बॉलिंग यामध्ये पांघरून घालला मी म्हणेन कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप दाबा दिले होते सुनील म्हात्रेने, ते दाबाची नाबाद केली त्यांचा, तर ते महागडे षटक, दोन चेंडू तर डॉट गेले असं, आणखी धाव मात्र निघाले असते, 14 धाव खर्च करतो, विकेट मात्र मिळाले नाही, 4 चेंडूची समाप्ती होते परंतु यावेळेला 10 खर्च केले हर्षद कॅप्टनने, फक्त आणि फक्त वाईट पकडून 4, 2 चेंडूचा खेळ बाकी, खूप मात्र डॉट निघाले पण पुन्हा अभिनय, ज्याने बॅटिंग अफलातून केली पहिल्या ओव्हर मध्ये, ऑफस्ट्रिकला मात्र सोडून गेलं, पिचिंग गेलं खूप बाहेर, आणखीन एक खराब चेंडू टाकलाय, पडलाय बॉलर हर्षद पाटील यांच्याकडून, कॅप्टन आहे टीम रांजन टीमचं, 2 चेंडू अजून आणखी एक सिंगल मिळते, धावसंख्या पुढे सरकले 19 वरती, अजून 19 धावांची आवश्यकता, चेंडू आहेत 8 8 मध्ये 19, फटका चांगला अफलातून फटका, ओ माय गॉड इट्स अ मॅक्सिमम, लॉंग ऑनला क्लिअर केलं, विनच्या पॅट मधून आला तडाखा, लाजवाब खेळी, जी चूक आहे त्या चुकीला कदाचित मला माफी मिळणार नाही पण चुकी जर दुरुस्ती करायची असेल चुकीला मात्र पुसून काढत खेळावा लागेल, खेळतोय आणि शेवटपर्यंत झुंजवतो रांजन टीमला, खास करून विनय पाटील लाजवाब बॅटिंग, षटकार आलाय, धावसंख्या मात्र पोचवली 25 वर, समीकरण बदलत आहे 7 चेंडू आणि 13, व्हाट अ मॅच यार, मॅच रंगली जाते, दुसरी क्रमांकाची मॅच, 7 चेंडू फटका मारल्या परत धावेमध्ये 30 यार्ड, मनोज पाटील खूप दूर होता, सिंगलच्या डागी 2 धावा झेली गेला, धावाही मिळाल्या 2, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये, तो पुढे पडलाय, विकेट मात्र बाहेर केली, सॅक्रिफाईस केला विनयसाठी कॅप्टनने, आदरणीय आमचे चंदू चंद्रकांत मोहन पाटील, उत्कृष्ट असं यशस्वी रक्षक, 40+ हे खूप चांगले खेळाडू कुपरकर्णी जे याचं आगमन झालेलं आहे, चंद्रकांत चंदू पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतो आम्ही श्री गणेश मित्र मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये, स्वागतम सुस्वागतम, 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हरमध्ये 27 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 11, 6 गेंदे 11 रन, व्हॉट अ मॅच यार, अफलातून मॅच, उत्कृष्ट क्षेत्रशमी म्हणून आपलं नाव आलं होतं, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, त्याच्यानंतर प्रत्येक सन्मान आहे ज्याने पुरस्कार, जाऊया सन्मानाकडे, केला जे बेटा हे मात्र शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते, नुकतं ज्यांचं आगमन झालं आहे, 40+ नामवंत यशस्वी रक्षक बॅट्समन चंद्रकांत मोहन पाटील, चंदू पाटील यांचा सन्मान इथे मात्र केला जातोय मुख्य मान्यवर या व्यासपीठावर, सरचे स्वागत आहे चंदू, अफलातून यशस्वी रक्षक, एक चपलक यशस्वीरक्षक धावण्यामध्ये पळण्यामध्ये चतुरता, 6 चेंडू 11 रन, चला स्पीड अप करायचं, खूप वेळ झाला मॅचला,
आणि येणाऱ्या पाठीमागच्या जे मॅचेस असे मित्रांनो त्याच्यावर मात्र त्याचा विपरीत परिणाम असू शकतो, त्याचा खूप खराब परिणाम होऊ शकतो. यासाठी मात्र तुम्हाला वेळेला महत्व द्यायला लागेल. टाइम इज मनी म्हटलेलं आहे. चित्ता या नावाने ओळखणारा प्रताप ठाकूरवर चेंडू अकरा सहा चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना रणजी टीमचा कॅप्टन हर्षद किसन पाटीलने सोपवलं. चेक इन द 11 रन कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचं नेम आहे. आणि समोर आहे ज्याच्या बॅटमधून जशा सुनीलच्या निघाल्या तसं निघाल्यात बॅटमधून रणजीच्या विरोधामध्ये खेळताना चैरदेवचा हा लाजवा बॅट्समन नाव आहे विनय पाटील. सहा चेंडू अकरा धावा. एकमेव जे एन वापरलं जातं या स्पर्धेमध्ये एक दिवसीय मॅच श्री गणेश मित्र मंडळ क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण मात्र दाखवण्याची एक चांगली कामगिरी केली आहे श्री गणेश मित्र मंडळाने. एक नामांत समालोचक नितेश भोईर करावे गावचे आहेत. बॅकपटवर गेला जागा बनवताना फेकून दिले लॉंग लेग स्वेल लेगला क्लिअर करताना षटकार का चौकार आला षटकार मॅच मध्ये स्पष्ट गेली याला म्हणतात खरोखरच खराब चेंडू होता खूप आखूड चेंडू आणि टायमिंग मात्र घेता आलं ते घेतलं बॅट्समॅन विडला तर फेकून दिलं स्वेल लेगच्या वरून षटकारसाठी आणखी एक षटकार बॅटमधून आला तीन चौकार आणि हा दुसरा षटकार विनय लाजच्या बाप खेळी. साने धावसंख्या 56 पुढे गेले 33 वर. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. ओनली 5 रन रिक्वायर्ड इन 5 बॉल्स. राईट आर्म डाउन द विकेट प्रताप येतोय. खराब चेंडू इथे नो बॉल घोषित केलाय पोट गेल्या टप्पा स्वेल लेगला. फिल्डिंग चांगलं होतं पण तो उपयोग झाला नाही कारण एक सिंगल तदनंतर मग जोडली जाईल त्याच्या बाजूला एक नो बॉलची धाव आणि चेंडू असेल मात्र फ्री हिट. खराब मारा चित्ता या नावाने ओळखणारा प्रताप ठाकूर नाराज करतोय मी म्हणेन रांजनदेव टीमला. आता मात्र समीकरणाकडे बदलले गेले. येणारे चेंडू आहेत 5-5 मध्ये म्हणवायचे आहेत फक्त आणि फक्त 3 5 चेंडू आणि 3 धावा. प्रताप ठाकूर राईट ऑफ नॉन द विकेट लेग ब्रेक केलाय. हा लेग ब्रेक पहिला का केला नाही मस्त पैकी दिशा होती परफेक्टली गुंड टप्पामध्ये फिंगर्स रोल केले लेग ब्रेक चांगला केला आणि त्याला खेळताना मिड विकेटला टर्न केलं यावेळेला बॅट्समन आहे जेतू. बॅटमधून आला षटकार तदनंतर मात्र सिंगल. धावसंख्या पुढे सरकते 36 दोन धावांची आवश्यकता आपली पहिली मॅच जिंकण्यासाठी चेरेदेव टीमला. क्लिक अप तरी नाईसली गेम अफलातून बॅटिंग आहे मी म्हणून स्वेल लेगला जोपर्यंत क्षेत्र फील केली दुसरी धाव घेण्याचा मात्र बोलवलंय इथे खूप दूर होता. आणि आणखीन एक दुसरा फलंदाज आपण पाहिलं तर रांजनदेव टीमची हीच अवस्था झाली होती. दोनच्या दोन बॅट्समन मात्र रनआउट आणि यावेळी उत्तर देताना मात्र चेरेदेवच्या दोनच्या दोन बॅट्समन एखाद्या नयनना सॅक्रिफाईस केलं टॅक केला होता विनयसाठी परंतु स्वतः विनय मात्र इथे रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना दोन कडी बाद. सद्यस्थिती आहे 36 वर दोन धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा एक धाव कारण एक सिंगल मिळाली. नाव स्कोर इज लेवल. 3 मध्ये फक्त एक भाऊ गेला मैदानाच्या बाहेर दुसरा भाऊ त्याचा वडील भाऊ मात्र मैदानाच्या आत. नाव आहे विकी पाटील इन करतो मैदानामध्ये. दोन कडी बाद सध्या चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेन चेरेदेव टीम 38 धावांचा पिछा करताना फक्त एक धावांची आवश्यकता आहे. स्कोर झालेला लेवल 37 धावा अवघी एक धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सर गणेश मित्र मंडळ आयोजित स्पर्धा आहे एक दिवस स्पर्धा 20,000 प्रथम पारितोषिक द्वितीय 10,000 आणि तिसऱ्या क्रमांकासाठी जर कॅश प्राईस नसली पण एक अट्रॅक्टर आहे मत देण्यात येते तिसऱ्या क्रमांकाच्या टीमला. उत्कृष्ट बॅटर बॉलर फिल्डर मॅन ऑफ द मॅच इन फायनल एक वेगळी ट्रॉफी प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द पण एक वेगळी ट्रॉफी ती देण्यात आहे विजय नारायण पाटील यांच्याकडून त्यांचे पिता श्री नारायण आदित्य पाटील यांच्या स्मरणार्थ सिंगल घेतली आणि दोन चेंडू सिलेक्ट होऊन जवळजवळ 8 गडी मात्र ठेवून हा विजय मात्र मिळवला. चेरेदेव टीमने नमवलं इथे रांजनदेव टीमला हार्ड लक मी म्हणेन रांजनदेव टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन चेरेदेव दोन चेंडू आणि 8 गडी